याचे ते सांगतोय की फक्त 1991 भारत सरकारच्या कल्याण मंत्रालयाने पत्र दिलं होतं की मिनिस्टर ऑफ वेलफेअर रिगार्डिंग रेक्टिफिकेशन ऑफ स्पेलिंग मिस्टेक ऑफ द धनगर अगेन्स्ट धनगर अँड इन्क्लुजन ऑफ धनगर कम्युनिटी इन द लिस्ट ऑफ शिरूर ट्राईब इन महाराष्ट्र. फक्त मिस्टेक झालेली आहे त्याची दुरुस्ती करायची. ही दुरुस्ती याच भाजपच्या सरकारने 2003 ला बिहार झारखंडच्या संदर्भामध्ये केली, तीच महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये करायची आहे. म्हणजे काय झालं, घटनेच्या 340(1) प्रमाणे चुकीची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, पण 30 मध्ये आम्हाला जे अडकून टाकलं की धनगड आणि धनगर येत आहेत ते वेगळे, महाराष्ट्रामध्ये धनगड आहेत का नाही याचा 30 नं शोध घ्यायला पाहिजे होता, तर ती स्टडी झाली नाही. उलट अर्थानं ते गेले. म्हणजे विषय अडवण्याचा सोपा आहे पण नाही, फक्त स्पेलिंग मिस्टेक जी आहे जी कुठल्या तरी सरकारी बाबूनं केली असेल ती विषय सोपा आहे. महाराष्ट्रातला समाज इतकी म्हणतात कुठल्या घटनेच्या दुरुस्तीची गरज नाही, कशाची गरज नाही, फक्त दुरुस्ती करा, फक्त दुरुस्ती. आणि ती कोणी राज्य शासनाला करता येते, करता आपण पोहोचणार आहोत. या आधी काय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे, त्यात आपल्याला वेळ घालवायचा आहे. डॉक्टर साहेब, मी अनेक आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष धनगर समाजातल्या तरुण मंडळींना विशेषतः भेटलो. प्रचंड रोष आणि तीव्र असंतोष या मंडळीमध्ये आहे, कारण सरकारनं सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही देऊ. आता 30 अहवाल आलेला आहे. डॉक्टर साहेब, काय आता सरकारनं तातडीनं केलं पाहिजे महाराष्ट्राच्या समोर, देशाच्या समोर आपण काय आपला अभ्यास मांडणार? चव्हाण साहेब, पहिल्यांदा मी आपला आभार मानतो की आपण आपण संधी दिला. खरं म्हणजे धनगर समाजाच्या एसटी सवलतीच्या संदर्भामध्ये या शासनानं आढेवेढे घेण्याची अजिबात गरज नाहीये. त्याचं कारण असं आहे की याच सरकारनं सत्तेमध्ये येण्यापूर्वी या धनगड आणि धनगरांचा आम्हाला पूर्ण अभ्यास आहे. त्याच्यामुळे यांना अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी काही विरोध नाहीये आणि नसायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली होती. मी थोडस कायद्याच्या अभ्यासाने मी आपल्या समोर येणार आहे. याच सरकारनं येण्यापूर्वी 10 मार्चला सुभाष देसाई आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र दिलं होतं की धनगड आणि धनगरामध्ये कुठल्या प्रकारचा फरक नाहीये, आम्हाला तुम्ही सत्तेमध्ये आला आम्ही तुम्हाला सवलती देऊ. आमचं एकच म्हणणं आहे, त्याने जे दिलेला शब्द आहे तो शब्द त्याने आता पाळला पाहिजे. हे 30 अहवाल वगैरे याच्याशी काही आम्हाला आता दिलं गेलं नाही. मुळात 30 अहवाल हा बेकायदेशीर आहे, एका संस्थेला दिलेला आहे. ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट अशा प्रकारची भूमिका त्या 30 घेतलेली आहे. आणि या 30 अहवालामध्ये किंवा त्या अभ्यास गटामध्ये खरं म्हणजे त्याही समाजाचे धनगर समाजाचा लोक घ्यायला पाहिजे होतं, पण ते घेतलं नाही. आम्हाला 30 अहवालाची आता गरज नाही. आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही दिलेला शब्द पाळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ते दिलेलं आहे. आणि या भाजपच्या सरकारने जेव्हा या देशाचे पंतप्रधान स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी साहेब होते, त्यांनी 2003 मध्ये झारखंड असेल, बिहार असेल, इथे ओरान असतील, धनगड शासनाच्या कागदपत्रावरती बोलणार आहे, कागदपत्रावरती बोलणार आहे की या शासनाला धनगर समाजाच्या एसटीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कायदेशीर कोणती अडचण नाही. नंबर वन, या शासनाने जेव्हा गॅझेट काढलं 12 जुलै 1996 ला, त्या गॅझेटमध्ये धनगराचा समावेश मराठी आवृत्तीमध्ये 36 क्रमांकावर धनगर आहे. याच शासनाने ग्रामपंचायतचा ऍक्ट तयार केला, या ग्रामपंचायतच्या ऍक्ट मध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये केलेला आहे. अनुसूचित जातीचे 13(2)78 पासून या धनगर समाजाचा मराठीमध्ये धनगर म्हणून एसटी मध्ये समावेश केलेला आहे. हे महाराष्ट्र शासनाचे गॅजेट आहेत, महाराष्ट्र शासनाचे कायदे आहेत, त्यांचेच जीआर आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना सुद्धा हे शासन मागचं असेल का आजचं शासन असेल हे जाणून बुजून धनगरांना एसटीचे प्रमाणपत्र देत नाही. त्याचं कारण असं आहे, यांच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती नाहीये. विनाकारण राजकीय इच्छाशक्ती नाहीये. राजकीय इच्छाशक्ती असती तर मागच्याच काळामध्ये धनगरांना एसटीच्या सवलती मिळाल्या होत्या. म्हणून तुम्ही आम्हाला दिलं नाही, म्हणून आम्ही भाजप शिवसेनेला सत्तेवरती आणलं. पण काम
ज्यांनी आम्हाला शब्द दिला त्यांनी सुद्धा हे केलं असं म्हणतात उनके साथ जरूर राहो जिनका वक्त खराब आहे, उनके साथ जरूर राहो जिनका वक्त खराब आहे, उनका साथ छोड दो जिनकी नियत खराब आहे। काँग्रेसचे आपल्याकडे येतो आधी यांचा वक्त राजकीय इच्छाशक्ती।